नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. श्रीवर्धन मध्ये चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होण्यासाठी दिघी सागरी पोलीस प्रशासनाची अहोरात्र मेहनत सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्री अनिल पारसकर यांनी दिलेल्या सूचनांनुसार रायगड जिल्ह्यातील आपत्तीमुळे जनजीवन सुरळीत करण्यासाठी ज्या भागात महसूल प्रशासन पोहोचू शकले नाही त्या ठिकाणी स्वतः जातीने पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने रस्त्यांवर उतरून झाडे तोडून बाजूला करत आहेत. एवढे नाही तर लोकांच्या घरांवर गावातील मंदिरांवर पडलेली झाडे सुद्धा बाजूला करण्याचे काम पोलीस प्रशासन करत असल्याने सर्वत्र पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार वादळवारा लाईव्हशी बोलताना म्हणाले की या वादळाच्या आघातामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झालेली असून लोकांचे जवळपास 100% लोक अफेक्टेड झाले आहेत. खूप लोकांच्या घराची कौलपत्रे उडून गेली. ह्या आघातामध्ये सगळ्यात मोठी जी घटना घडली त्यामध्ये पूर्णपणे संपर्क यंत्रणा कोलमडून गेली आणि दळणवळण यंत्रणा कोलमडली. त्यावेळेस आमच्या पोलीस विभागाच्या वायरलेस सेटद्वारे आमचे पोलीस अधीक्षक श्री अनिल पारसकर सरांनी सर्व पोलीस विभागाला हीच सूचना दिली की आपण ज्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणा रस्ते सुरळीत करण्यासाठी कार्यरत राहील जेणेकरून दळणवळण यंत्रणा उपलब्ध होईल. त्यावेळी श्रीवर्धनचा पूर्णपणे संपर्क तुटल्याने इतर प्रशासनातील यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नव्हती. त्यावेळेस पोलिसांनी पूर्ण यंत्रणेचा भार स्वतःवरती स्वीकारून प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या भागामध्ये 4 ठिकाणी वेगवेगळे GCP लावून एकाच वेळी सर्व ठिकाणचे रस्ते मोकळे करण्याचं काम वेगवेगळ्या पथकांद्वारे केलं. त्यामध्ये स्थानिक लोकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. वादळवारा लाईव्ह साठी संतोष रळीकर, श्रीवर्धन. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.